अगदी अलीकडंच यशवंतराव चव्हाणमध्ये तेथे स्वरम आज हे झुळती हा कार्यक्रम बघण्यासाठी मी आणि माझे पती माधव खाडीलकर असे आम्ही दोघंही गेलो होतो. हा कार्यक्रम पंचमी या संस्थेनं सादर केलेला होता आणि विशेष म्हणजे त्याचा विषय होता वसंत प्रभू. आता वसंत प्रभू म्हटल्यानंतर मला वाटतं त्या काळचे सगळेच जुने संगीतकार अगदी गजाननराव वाटव्यांपासून आलेली परंपरा की त्या काळी सुंदर सुंदर काव्य निवडायचे ते लोक हे चाली देताना म्हणजे त्या लोकांना साहित्याची इतकी सुंदर जाण होती त्यामुळं काव्य निवडताना सुद्धा इतकी सुंदर काव्य ते निवडायचे आणि त्याला अगदी योग्य अशा लोभसारी देणं हे वसंत प्रभूंचा मोठा हातखंडा होता. आणि ह्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही कार्यक्रम ऐकायला गेलो तेव्हा विशेष करून हीच गोष्ट मला जाणवली कवी असं आम्हाला वाटतं त्याच्या एकूण वातावरणामध्ये. पण आम्हाला मात्र ती गाणी इतकी अवीट गोडीची आणि इतकी मोहक की सहज चाली गुणगुणता याव्यात आणि त्या काळच्या संपूर्ण पिढीवरती त्याची एक छाया पसरलेली होती वसंत प्रभूंच्या एकूण त्या संगीताची. कार्यक्रम सादर करताना पंचमी या संस्थेनं विशेष मला असं वाटलं की नावाजलेले गायक गायिका न घेता नव्यानं वरती उमेदीनं येणारे जे उभरते हुए कलाकार आहे तर ते त्यांनी घेतले आहेत हे विशेष मला वाटतं त्यांचं. कारण यामुळं काय होतं की संपूर्ण कार्यक्रमामध्ये पण एक फ्रेशनेस राहतो. कारण काही वेळेला असं असतं लोकांनासुद्धा मी पण एक कलावंत आहे म्हणून सांगते की अतिपरिचयात अवज्ञ होऊ शकते तर काही काही फ्रेशनेस असं फ्रेश आवाज फ्रेश चेहरे बघितले की खरोखरच एक आनंद वेगळा मिळतो आणि तो या कार्यक्रमानं निश्चित मिळतो असं मला वाटतं. त्यातले सगळेच कलाकार अतिशय समर असून गातात आणि ही सगळी गाणी गंगा यमुना डोळ्यात उभ्या का ही सगळी गाणी इतकी हृदयाला भिडणारी आहेत आणि वसंत प्रभूंचं अतिशय लालित्यपूर्ण प्रासादिक असं त्या दिलेलं संगीत हे अक्षरशः हृदयाचा ठाव घेणार आहे. पण ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मला विशेष असं वाटलं की हा कार्यक्रम गुंतताना अभय कुलकर्णींनी जो काही ज्या सूत्रामध्ये तो बद्ध केलेला आहे आणि मला विशेष असं वाटलं की आजकालचे बरेच आपण निवेदक ऐकत असतो नेहमी पण त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण निवेदन मला या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य वाटलं आणि किंबहुना तो त्याचा प्राण आहे असं मला वाटलं. अभय कुलकर्णींनी ते इतकं सुंदर गुंफलेलं आहे संपूर्ण कार्यक्रम तो की कुठल्याही गाण्याचं गाणं येतं तेव्हा आता यानंतर हे गाणं ऐका असा भाव कुठंही वृक्ष त्याच्यात नसतो तर किंबहुना त्या गाण्यामध्ये असलेला जो रस आहे जो भाव आहे जो अनुभूती आहे जो अनुभव आहे तो त्यांनी आपल्या शब्दामध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्सनी ज्या प्रकारे ते सूत्रबद्ध करतात आणि त्याचं कॉम्पेरिंग करतात ते अतिशय परिणामकारक आहे. आणि मला तर असं वाटतं की त्या कार्यक्रमाच्या यशामध्ये अभय कुलकर्णींच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ते त्याचं मोठं यश आहे आणि त्यामुळं तो कार्यक्रम अधिक अधिक सुंदर वाटतो असं मला वाटतं.